सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे आणि या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय यामध्ये एम्पेरिकल डेटा विश्वासार्ह नाही असं केंद्र सरकारनं सांगितलेलं आहे केंद्र सरकारनं आपली बाजू मांडताना हा युक्तिवाद केलाय ओबीसी आरक्षण प्रकरणात सुप्रीम कोर्टामध्ये सध्या सुनावणी सुरू आहे आणि केंद्र सरकार आपली बाजू कोर्टामध्ये मांडत आहे ओबीसी आरक्षण रद्द केल्यामुळे राज्य सरकारनं केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टामध्ये ही महत्वाची सुनावणी आज सुरू आहे आणि संपूर्ण राज्याचं याकडे लक्ष लागलेलं आहे एम्पेरिकल डेटा हा कसा विश्वासार्ह नाही हे केंद्र सरकार सध्या कोर्टात सांगत आहे आणि या प्रकरणाची सुनावणी आता सुरू झालेली आहे तर केंद्र सरकार सुप्रीम कोर्टामध्ये बाजू मांडताना आहे एम्पेरिकल डेटाची मागणी राज्य सरकारनं केंद्राकडे केलेली होती सुप्रीम कोर्टातल्या आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय होतं आपल्याला पाहायचं आहे आणखी यावर सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे थेट दिल्लीमधून आपल्याशी जोडले गेले आहेत राम संपूर्ण राज्याचं लक्ष आहे कुठपर्यंत आलीये आहे सुनावणी आणि नेमकं काय चाललंय कोर्टामध्ये या संदर्भात बिल्कुल आता सुनावणीमध्ये दोन महत्त्वाचे मुद्दे आलेले आहेत सर्वात पहिला मुद्दा म्हणजेच की केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये जोरदार युक्तिवाद याच मुद्द्यावरून सुरू आहे की इम्पेरिकल डेटा कसा विश्वासार्ह नाही आहे केंद्र सरकार म्हणते की हा डेटा विश्वासार्ह नाही आहे रिलायबल नाही आहे त्यामुळं त्या आधारावर आरक्षण ची सीमा जी आहे ती ग्राह्य धरता येणार नाही परंतु त्यावर राज्य सरकारने विचार केला की विश्वासार्ह का नाही आहे त्यानंतर केंद्र सरकारनं उत्तर दिलं कारण तिथले जे कर्मचारी वर्ग होता तो सक्षम नव्हता मग त्यानंतर पुन्हा राज्य सरकारने विचारलेला आहे जर कर्मचारी सक्षम नसतील तर त्यांना नेमलं का आणि त्यांना त्यांच्या तेन हातामध्ये एवढं महत्त्वाचं काम का दिलं त्याच्यामुळं कुठेतरी केंद्र सरकार हे आ, या संपूर्ण जन जन्ने, जनगणनेमध्ये अयशस्वी झालं आहे का असा सवाल जो आहे तो राज्य सरकारकडून एक प्रकारे उपस्थित केले गेलेला आहे जर स्टाफ जर सक्षम नसेल तर्मक आ, ना आ, करने करने ना तर मग जनगणना का करण्यात आली हा सवाल आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच की राज्य सरकार आणि राज्य सरकारने आणखीन एक युक्तिवाद केलेला आहे की राज्य सरकार हे इम्परिकल डेटा गोळा करू शकत नाही की वारंवार सांगितलं जातं की राज्याने हे करणं गरजेचं आहे परंतु राज्य सरकार हे का करू शकत नाही तर जनगणनेचा कायदा आहे आणि त्या कायद्यातील आर्टिकल दोनशे त्रेचाळीसनुसार हे अधिकार फक्त केंद्र सरकारला आहेत आणि त्यामुळं राज्य सरकारला जनगणना करण्याचं कोणतंही अधिकार नाही किंवा अशा प्रकारे ओबीसींची वेगळी जनगणना करण्याचा अधिकार नाही तो अधिकार केवळ केंद्राने आपल्याकडे घेतलेला आहे आणि सेन्ससचा जो ॲक्ट आहे त्याच्यामध्ये आर्टिकल टू फोर थ्री यानुसार हे स्पष्ट झालेलं आहे आणि हे मुद्दे जे आहेत ते आता राज्य सरकारकडून मांडण्यात आलेले आहेत त्यावर आता केंद्र सरकार काय बोलतो आहे काय विचार करत आहे हे पाहणं गरजेचं आहे हे दोन अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि तिसरा मुद्दा जो की आपण थोड्यापूर्वी थोड्या वेळापूर्वी चर्चेला आला होता तो म्हणजेच की निवडणुका एक वर्ष पुढं ढकलण्याच्या संदर्भामध्ये या मुद्द्यावर सरकारला दोन आव्हानं असणार आहेत पहिलं आव्हान म्हणजेच की आता निवडणुका जाहीर झालेल्या जा आहेत अशा वेळी निवडणूक आयोगानं पूर्ण तयारी केलेली असते आणि तयारी करण्यासाठी राज्य सरकारकडून संपूर्ण कन्सेस घेतलेला असतो मग अशावेळी अचानक निवडणुका पुढे ढकलणं किंवा रद्द करणं किंवा ओमोक्राईनचं कारण पुढे करणं मग हुँ. हे कारण अगोदर माहीत नव्हतं का आणि निवडणूक आयोगाला ते विश्वासात घेऊन निवडणूक आयोगाकडे तशी बाजू मांडावी लागणार आहे राज्य सरकारला त्याच्यामुळं निवडणूक आयोगाची सुद्धा यामध्ये भूमिका जी असणार आहे ती महत्वाची असणार आहे केवळ राज्य सरकारची नाहीये तर दुसरा मुद्दा जर एक पुढे हे संपूर्ण निवडणुका ढाकायच्या असतील तर एक वर्ष म्हणजे की पाच वर्षाची टर्म ज्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थे संपलेली तिथं काय करायचं तर तिथे प्रत्येक ठिकाणी प्रशासक नेमावं लागणार आहे जसं की औरंगाबाद महापालिकेमध्ये आता प्रशासक नेमलेला आहे तसंच इतर सर्व स्तरावर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रशासक नेमावं लागलेला आहे ती कसरत जी आहे ती राज्य सरकारला करावी लागणार आहे त्यामुळे राज्य सरकार ही कसरत करण्यासाठी तयार आहे का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे त्यामुळे हे हे जे सगळे मुद्दे जे आहेत ते राज्य सरकारला आता पाहावे लाग लागणार आहेत राम धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि सुप्रीम कोर्टामध्ये सध्या राज्य आणि केंद्राची झुंपलेली आहे युक्तिवाद कशा पद्धतीने पुढे जातात आपल्याला आहे आणि त्यावरच सगळ्या पुढच्या निवडणुकांचं भवितव्य निर्भर आहे दिलेल्या सर्व माहितीसाठी धन्यवाद ताज्या घटना सह्याद्रीची उंची म्हणजे